जगण्याने छळले होते मृत्यूने सुटका केली अखेर अबोलीच्या नशिबी मन सुन्न रोडवर मृत्यूच नेमकी कोण असावी हा प्रश्न नेहमी भेडसावायचा निरागस व कोणालाही त्रास नसलेली स्वतःबद्दल कोणतीही माहिती न सांगणारी ती नक्कीच कुठल्या तरी नशिबाच्या अपघाताची शिकार असावी असा प्रश्न मनात गोंधळ घालायचा शेवटी मनाने अबोली असे नामकरण केले तर एक दिवस तिच्या पायाला गंभीर दुखापत दिसतात कोरोना वैश्विक महामारीत भुकेल्या व गरजूंना देण्यात येणारी अन्नधान्य किराणा किट पोहोचविताना कोरोना योद्धे ललित जैन यांना दिसली अखेर ललितने अबोलीला वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले व रोज अबोलीला भेटायचे व औषधोपचार करायचे अखेर तिच्या पुनर्वसनाचा प्रश्न ललितच्या मनात भेडसवायचा त्याने ही बाब काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिल गायकवाड यांना सांगतात त्यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नामदार नितीनजी राऊत यांच्या मार्फत नागपूर येथील इस्पितळात कायमस्वरूपी प्रवेश देण्याचे मान्य केले व ललितच्या मनाला मान्य नसतानाही अबोलीला तात्पुरती जेथून आणले तेथे जाण्याची इच्छा असल्याने तिला गांधी चौक येथे सुरक्षित सोडण्यात सु आले शांत स्वभावाच्या अबोलीला अनेक व्यक्ती मनोरुग्ण म्हणायचे तिच्या भोजनाची व्यवस्था ललितने प्रतिसाद फाउंडेशन मार्फत केली तर औषधोपचार ललित स्वतः जाऊन रोज करायचा जा। तिला नागपूर येथे स्थानांतर करण्याबाबतचा प्रस्ताव ललितने प्रशासनास दिला परंतु ल, लाल फित शाही आडवीत अबोली प्रशासन व्यवस्थेची बळी अखेर ठरली प्रचंड ऊन सहन झाल्या न झाल्याने उष्माघाताने अबोलीचा बळी घेतला ललितला माहिती होताच त्याने तिला शासकीय रुग्णालयात स्वतः दाखल केले तिला डॉक्टरांनी मृत घोषित करतात ललितच्या डोळ्यात अश्रूंचा पाजर फुटला वेळीच प्रशासनाने अबोलीला नागपूर शिफ्ट करण्याची परवानगी दिली असती तर आज अबोली जिवंत ललितने तिच्या अंत्यसंस्कारची जबाबदारी घेत तिचे पार्थिव मागितले पुन्हा लालफी शाही आडवी येत तिच्या नातेवाईकांच्या प्रतीक्षेला तिला पुन्हा ठेवण्यात आले परंतु तिचे अंत्यसंस्कार करण्याची इच्छा असलेले ललित यांनी तिच्या पार्थिवाची मागणी केलेली असून जिल्हा काँग्रेस कमिटीमार्फत तिचे अंत्यसंस्कार केले जाणार असून शेवटी एकच वाक्य मनाला टोचून गेले जगण्याने छळले होते मृत्यूने सुटका केली व अखेर अबोलीचा आयुष्याचा अध्याय कायमस्वरूपी संपलेला आहे या सर्व प्रकारात काँग्रेसचे कोरोना युद्धे ललित जैन यांच्या कार्याला सलाम केल्याशिवाय राहत नाही हे खरे